आज मी बनवती आहे पावचं सँडविच, आणि त्यासाठी मी कॉर्न, कांदा, गाजर एवढं घेतलं. त्यामध्ये तुम्ही शिमला मिरची देखील टाकू शकतात, पण माझ्याकडे शिमला मिरची नव्हती त्यामुळे मी टाकली नाही. आणि त्यानंतर त्यामध्ये पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ हे मी मिश्रण त्यामध्ये टाकलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मी मेयोनीज टाकलं. तुम्ही यामध्ये चीज किसून देखील टाकू शकतात. नंतर हे मिश्रण चांगलं मिक्स केल्यावर त्या पावमध्ये मी भरलं. त्या पावला तुम्ही पिझ्झा सॉस देखील लावू शकतात, पण मी पिझ्झा सॉस त्या ब्रेडला वरूनच लावला. आणि हे मिश्रण त्यामध्ये ठेवल्यावर मी एक चीज स्लाइस त्यावर ठेवली. आणि मग हे तुम्ही एका एमटी कढईमध्ये त्यामध्ये एखाद्या प्लेटला बटर लावून किंवा तूप लावून हे ब्रेड त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आणि वरनं झाकण ठेवून एक 5 मिनटं ठेवायचं. मग ते चीज चांगलं मेल्ट होतं. किंवा तुम्ही पॅनवर देखील तूप किंवा बटर लावून हे असे फ्राय करू शकता दोन्ही साईडला. मी हे दोन्ही टाईपचं केलेलं आहे. तुम्हाला कुठलं चांगलं वाटतं ते मला सांगा. आणि हे पावचं सँडविच कसं वाटतं ते देखील सांगा.